नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये। तर आज मी बनवणार आहे सांडगे। तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ जी घेतलेली आहे ती गावची डाळ आहे। त्याचबरोबर एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणाने 3 वाटी मटकीची डाळ आहे आणि 1 वाटी चण्याची डाळ आहे। तर तुम्ही जर विकाची डाळ आणत असला तर ती डाळ पावडर लावलेली असते, त्याच्यामुळे तिला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि थोडंसं कढईमध्ये गरम करून घ्यायचं। तर ही डाळ एकदम कडकडीत आहे आणि हिला पावडर वगैरे लावलेली नाही, म्हणून मी धुऊन वगैरे काय घेतली नाही ही डाळ। तर वजनी प्रमाण म्हणाल तर ही 1/4 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे मी आणि 1/4 किलो चण्याची डाळ घेतलेली आहे। एकूण 1 किलोचं प्रमाणामध्ये मी ही सांडगे बनवणार आहे। तर हे दोन्ही आता डाळी मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेणार आहे। तर एक इथे छोटं मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये जास्त नाही भरायचं, थोडं थोडं करूनच आपल्याला मिक्सरला एकदम बारीक पीठ जरी नाही झालं ना तरीसुद्धा चालेल, कारण सांडगे बनवताना पीठ एकदम बारीक नाही पाहिजे, नाही तर मग काय होतं, आपण ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस सांडगे पटकन शिजत नाहीत। तर आता थोडं थोडं मी डाळ घेते भांड्यामध्ये, तर त्याचं आपण जाडसर जरा पीठ करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती जाडसर झालेलं आहे ते। जशी फुटाण्याची डाळ आपण मिक्सरला फिरवतो किती बारीक होते, त्याच पद्धतीने हे पीठ मी बारीक केलेलं आहे। तर आता हे पीठ मी सगळं काढून घेते। तर इथे एक चाळणी घेतलेली आहे, तर ही चाळणी एकदम बारीक नाही आहे, थोडीशी मोठ्याच होलाची आहे। तर ह्या चाळणीने मी आता हे पीठ चाळून घेणार आहे। तर हलक्या हाताने चाळून घ्यायचं चाळताना, आणि वरती जी जाडसर थोडेसे कण राहतील डाळीचे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला परत बारीक करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आता थोडे थोडे कण राहिलेले आहेत। तर असं आता सगळं मी पीठ आता चाळून घेते। तर हे बघा पीठ आपल्या चाळून झालेलं आहे आणि आता एवढं निघालेलं आहे डाळीचं कण। तर आता हे कण मी आता मिक्सरला फिरवून घेते। तर आता हे फिरवून घेतल्याच्या नंतर आता परत हे नाही करणार मी, चाळून नाही घेणार, कारण हे चाळून घेतलेलं पीठ आहे तेवढंच मी बारीक करणार आहे, त्याच्यामुळे परत आता चाळून घेणार नाही आहे। तर आता हे साईडला करते मी, आणि इथे मी लसणाची पाकळी बघा एकदम मोठी पाकळी आहे। तर अशा मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या 1 ते 1.5 तास, कारण आता हाताने चळून त्याचे जेवढे वरचे साल निघून जातील तेवढे साल आता काढून टाकायचे आहेत, आणि बाकीचे जे साल असतील ते तसेच ठेवायचे, जेवढे निघतील तेवढेच काढून टाकायचे आहेत, कारण सालीमुळे सांडग्याला सुवास खूप छान येतो। तर ते बघा आपल्या हाताने जेवढे निघतात तेवढेच काढून टाकते मी। तर हे बघा आता साल काढून टाकलेले आहेत। तर आता याच्यामध्ये मी जिरे घेणार आहे। तर इथे मी जिऱ्याचं प्रमाण 1.5 चमचा घेतलेलं आहे, आणि जिरे आणि लसूण आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया आणि त्याची जेवढी बारीक पेस्ट होईल तेवढी बारीक पेस्ट करून घेऊया। तर हे बघा मी आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि पेस्ट तयार झालेली आहे आपली, आता ही याच्यामध्ये मी घालते। तर खूप छान सुगंध येतो सांडग्याला जिरे आणि लसणानी। तर आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुतलेली आहे आणि ताजीच कोथिंबीर आहे, तर हिच्या काड्यासुद्धा कोवळ्या आहेत म्हणून मी थोड्याशा काड्यासुद्धा घेतल्या त्याच्यामध्ये। तर सांडगे बनवताना कोथिंबीरचं प्रमाण थोडं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे। तर ही कोथिंबीर आता एकदम बारीक चिरून घेते। तर हे बघा आपली कोथिंबीर चिरून झाले, आता याच्यामध्ये घालते। तर आता याच्यामध्ये मी हळद घेते, तर आता 1 चमचा हळद घेते। हळद आपल्याला याच्यामध्ये जास्त नाही घालायची, हळदीचं प्रमाण आपल्याला जरा कमीच घालायचं असतं। त्याचबरोबर लाल तिखट घेते,
तर इथे मी एक चमचा आणि वरती थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. तर अंदाजानुसारच व्यवस्थित आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे. आता हे घातलेल्या सगळ्या जिनसा मी व्यवस्थित आधी सगळ्या मिक्स करून घेते. नंतर थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाणीसुद्धा घालताना आपल्याला एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं आहे. कारण पीठ पातळ नाही झालं पाहिजे आणि घट्ट नाही झालं पाहिजे. आपल्याला वड्याला जसं पाहिजे तसंच पीठ आपल्याला मळायचं आहे. जसं आपण चपात्याचं पीठ मळतो त्याच पद्धतीचं हे पीठ मळायचं आहे. तर तुम्ही बघू शकता चपात्याला आपण पीठ मळतो त्याच पद्धतीचं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर आपलं पीठ मळून तयार आहे. तर याच्यावर आता आपल्याला एखादा ओला कपडा करून ठेवायचा आहे. कारण हे पीठ काय होतं, आपण सांडगे तोडताना हे पीठ कडक होतं किंवा वरणं असं थोडंफार कडक होतं. तर आपलं पीठ हाय असंच राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे हा रुमाल घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी किती ओला केलेला आहे. रुमाल एकदम चांगला ओला करायचा आहे, जास्त नाही पिळून घ्यायचा. आणि पूर्ण पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर आता आपण सांडगे तोडायला सुरुवात करूया. तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर असं थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि मग एक छोटासा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि पीठ परत झाकून ठेवूया. तर हाताला पाणी लावलं म्हणजे काय होतं, आपल्याला सांडगे तोडताना पटापट तोडता येतात. नाही तर मग काय होतं, पाणी जर नाही लावलं तर पीठ हाताला चिटकतं आणि सांडगे पटापट तोडता येत नाहीत. तर आता मी हे बघा अशा पद्धतीने आता सांडगे तोडते. तर इथे एक प्लॅस्टिकचं पानकापड असतं ते घेतलेलं आहे मी. तर आता हे सांडगे तुम्हाला जसं बाहेर उन्हात वाळायला सोय असेल तशा पद्धतीने आता तुम्ही वाळू घालू शकता. तर इथे मी आता घरामध्येच हे सांडगे आता सुकवणार आहे. तर सांडगे बनवताना जास्त मोठे पण नाही करायचे आणि जास्त छोटेसुद्धा नाही करायचे. तर अशा पद्धतीने आता मी हे सांडगे तोडून घेते. तर हे बघा माझ्या सगळ्या आता ह्या वड्या म्हणजे सांडगे तोडून तयार आहेत आणि किती सुटसुटीत मी वाळत घातलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि हे पीठ मी मिक्सरला थोडं जाडसर वाटल्यामुळे तुम्हाला मी दाखवते. तर आत्ताच तोडून झालं तरी हे बघा लगेच खाली अजिबात चिटकले नाहीत, सहजच अशा निघत आहेत, पटकन कोरड्या झालेल्या आहेत. आणि असं जर जाडसर पीठ आपण दळून घेतलं की आपण ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस त्या वड्या सुद्धा पटकन शिजतात. कारण बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की मटकीच्या डाळीच्या वड्या पटकन शिजत नाहीत. तर असं काही नसतं, पीठ थोडंसं जाडसर असलं की ह्या वड्या पटकन शिजतात. तर ह्या वड्या आपल्या 1 किलोच्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.